नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं तर मागच्या 1.5 वर्षापासून महाविकास आघाडीचं सरकार आलंय आणि येणारा प्रत्येक दिवस हा सरकारसाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी देखील अडचणीत ठरत जातोय. याच संदर्भात महापूर आला, तिसऱ्यांदा कोकण आणि कोल्हापूर सांगली असेल यांना सलग फटका बसला. दौरे सुरू आहेत, राजकारण सुरू आहे, मात्र मदत कितपत ग्राउंडवर पोहोचते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. सर, सलग महाविकास आघाडीचं सरकार जसं आलंय, काही ना काही अडचणी आहेत. खास करून कोकण जर बघितलं तर हा सलग तिसरा फटका. तीनही दौरे तुम्ही केले, काय नेमकी परिस्थिती आहे? आधीची मदत असेल, आत्ताची परिस्थिती असेल, दौरे होत आहेत, मदत पोहोचत नाही. मुळातच या आताच्या दौऱ्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं आहे की पुनर्वसनाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याचं कारण दरडी कोसळून गावाच्या गावं ही त्या ठिकाणी एक प्रकारे नेस्तनाबूत झाली आहेत आणि त्याचसोबत आता जी गावं वल्नरेबल झाली आहेत त्या गावांमध्ये घबराट आहे. ते आता पुन्हा तिथे जाऊ शकत नाही, कारण त्यांना दिसतं आहे की आपलं भवितव्य हे या इतर गावांसारखंच आहे, त्यामुळे ती मंडळी देखील बाहेर आहेत. या सगळ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. त्यांना तात्पुरते निवारे देणं आणि त्यांचं परमनंट पुनर्वसन करणं याचं एक धोरण तात्काळ सरकारला जाहीर करावं लागेल. एवढंच नाही तर आत्ता आम्ही ज्यावेळेस फिरतो आहे त्यावेळी जी तातडीची मदत आहे ती अजून मिळालेली दिसत नाही आहे. मला असं वाटतं की NDRFच्या नावाप्रमाणे किमान जी तातडीची मदत आहे ती तरी राज्य सरकारने तात्काळ द्यावी. आता काल आम्ही ऐकत होतो की काहीतरी पॅकेज वगैरे सरकार देणार आहे, ते जरूर द्यावं, पण आत्ता लोकांना घराची सफाई करायची आहे, मलबा उचलायचा आहे, छोटं मोठं काम करायचं आहे, दुकानाची सफाई करायची आहे, याकरता त्यांनी तात्काळ तातडीची मदत देणं गरजेचं आहे. ती मात्र अजून मिळालेली दिसत नाही आहे. तुम्ही म्हणता की मदत मिळाली नाही, पण कोल्हापूर सांगलीचा पूर तुमच्या काळात देखील आला होता. ज्या मदतीमध्ये अडचणी आहेत, कारण आत्ता सध्याची परिस्थिती बघितली तर सरकारला देखील एक मोठी मदत देणं कमी पडत आहे, किंवा काय नेमकं बदलायला लागेल? काही आपल्या काळात काही बदल झाला होता का? काही नॉर्म्स असतील किंवा, कारण जी मदत मिळते ती खूप तोकडी ठरेल असं देखील तुम्ही देखील असं आहे की देशभराकरता NDRFचे नॉर्म्स असतात, त्या नॉर्म्सप्रमाणे सगळा पैसा हा केंद्र सरकार देतं. राज्य सरकार त्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन मदत करतं आणि त्याकरता आपल्या निधीतनं पैसा देतं. मागच्या वेळेस जेव्हा कोल्हापूर सांगलीला पूर आला, आम्ही NDRFचे जे काही निकष होते ते सगळे बदलले आणि राज्याच्या तिजोरीतनं मोठ्या प्रमाणात मदत केली. आजही आपण तिथे विचाराल, लोकांना मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा इतकी मदत, मग तो शेतकरी असो का दुकानदार असो, प्रत्येकाकरता, म्हणजे अगदी ज्याचं घर हे त्या ठिकाणी बाधित झालं आणि नवीन घर होण्याकरता पैसे तर दिलेच, पण ते नवीन घर होतपर्यंत तो राहील कुठे, तर त्याला किरायाचे पैसे, भाड्याचे पैसे देखील आपण दिले. त्यामुळे जेव्हा एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती असते तेव्हा निर्णय एक्स्ट्रॉर्डनरी घ्यायचे असतात आणि तशा प्रकारचे आत्ताची परिस्थिती पाहून, लोकांच्या अडचणी पाहून एक्स्ट्रॉर्डनरी निर्णय हे सरकारने घ्यावेत. का महाराष्ट्र जे आहे हे काही एक गरीब राज्य नाही आहे. ठीक आहे, आपल्यावरही आर्थिक संकट असतं, पण आपण आपल्या लोकांना मदत करू शकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राची कधीच नव्हती, ती आजही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा हात मोकळा करून ही मदत केली पाहिजे. देवेंद्रजी, जसं हे महापूर संकट आलं आहे किंवा एकंदरीत दौऱ्यांचं राजकारण खूप रंगताना दिसतंय. परवा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील एक दौरा केला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील दौरा केला, सगळ्यांचे दौरे झाले, मदत पोचली नाही, मात्र याचं राजकारण खूप मोठं होताना दिसतंय. मग कुणाला बोलताना अडवणं असेल, याचबरोबर नारायण राणेंच्या ज्या अनेक क्लिप्स देखील होत आहेत, तुम्ही देखील त्या दौऱ्यात येतात, या सगळ्या राजकारणाकडे कसं बघताय? कारण मदत पोचत नाहीये, पण त्याचा एक मोठा इश्यूज म्हणजे केंद्राकडे मदत मागावी, केंद्रानेच मदत द्यावी, हा देखील राजकारणाचा मुद्दा ठरतोय. माझं अतिशय स्पष्ट मत आहे, बघा अशा काळामध्ये जे काही दौरे होतात ते लोकांना दिलासा देण्याकरता असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यातनं लोकांचा आक्रोश हा समजतो, कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये भावना होते, त्यामुळे दौरे देखील योग्य आहेत. पण हेही खरं आहे की या दौऱ्यांचा ताण हा जिथे रिलीफ यंत्रणा आहे, जिथे रेस्क्यू यंत्रणा आहे, तिथे पडू नये हे देखील काळजी घेण्याची गरज आहे. मात्र त्याचवेळी सरकारला आक्रोश देखील समजून घ्यावा लागतो.
बघा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती या परिस्थितीमध्ये उलट बोलतो किंवा तुम्हाला थोडासा रागवून बोलतो, त्यावेळी त्याचा त्या परिस्थितीमुळे रोष असतो. तो काय तुमचा विरोधक असतो, त्या परिस्थितीमुळे त्याचा रोष असतो. त्यामुळे तो रोष आपण समजून घेतला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा महत्त्वाचं आत्ता हेच आहे की हे सगळे दौरे होत असताना मदत मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती मदत अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे राज्य सरकारकडनं माझी अपेक्षा एवढीच आहे. तीन पक्षांचं सरकार आहे, समन्वयाला वेळ लागतो हे आपण अनुभवलेलं आहे. कधीकधी मंत्री घोषणा करून टाकतात आणि कॅबिनेटमध्येच गेलेले नसतात. आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्यांना सोबत बसवून इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ मदत ही केली पाहिजे असं आमचं मत आहे. आठवडा उलटलाय पण मदत पोचली नाही. काल कॅबिनेट पार पडली, त्याच्या आधी दोन दिवस चर्चा होत आहेत. तातडीची मदत तर तुम्ही म्हणताय की कुणी जाहीर केली ती ग्राउंडवर पोचत नाही किंवा कदाचित त्याबद्दल माहिती नाही आहे. काय नेमकं गोंधळ दिसतंय एक सरकार म्हणून, एक प्रशासकीय यंत्रणा म्हणून, नेमकं कुठं कमी पडतंय सरकार थेटपणे? मुळात आत्ता मी माहिती घेतली तर बहुतांश ठिकाणी तातडीची मदत, त्याला तर काही कुठलेही निर्णय घ्यावा लागत नाही. त्याचे NDRF नॉर्म्सच ठरलेले आहेत आणि त्या नॉर्म्सप्रमाणे ती मदत आपण करतो आणि ते पैसे केंद्र सरकार आपल्याला देत असतं. त्यामुळे ही जी काही तातडीची मदत आहे ही पहिल्यांदा लोकांपर्यंत कशी पोचेल याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आणि त्याचसोबत आता लोकांच्या अपेक्षा मायबाप सरकारकडे लागून आहेत, सरकारने तात्काळ मदत करावी अपेक्षा आहे. माझं म्हणणं आहे की सरकारने मदत घोषित करावी, नंतर सरकारला वाटल्यात काही बहर टाकायची आहे, अजून काही चांगलं करायचं आहे. सरकारला कोणी रोखलं आहे? सरकार कधी करू शकते? त्यामुळे आत्ता सरकारने तातडीनं मदत घोषित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. देवेंद्रजी, मदत होताना कुठंतरी दुजाभाव पाहायला मिळतोय का? कारण काही दिवसांपूर्वी बघितलं तर कारखाने जे आहेत खास करून 3000 कोटी रुपये द्यायची तयारी सरकार कुठेतरी दाखवताना दिसतंय. एवढा मोठा आकडा आहे. किंवा मागच्या काळामध्ये मग ते बारमालक असतील त्यांची वीज बिलं माफ करणं किंवा त्यांना काही वेगळ्या सवलती देता येतात का याबद्दल लिहिलेलं पत्र असेल, या सगळ्या घटना पाहता सामान्य जनता विरुद्ध काही धनधान्यांची भरती करते असं सरकार वाटते? आता असं आहे की कारखान्यांना मदत करायची असेल सरकारने जरूर करावी. पण आमची मागणी सातत्याने राहिली आहे की जे बुडवे आहेत त्यांना मदत करू नका. म्हणजे पुन्हा मदत करून त्यांच्याच हाती कारखाने द्यायचे आणि त्यांनी पुन्हा वारंवार ते बुडवायचे हे होऊ नये. पण आता हा विषय अलहिदा ठेवू. आपण आज सरकारने हा विचार केला पाहिजे की त्यांच्या मदतीची पहिली आवश्यकता कोणाला आहे. हा जो काही गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय आहे किंवा साधारणपणे उच्च मध्यमवर्गीय देखील या पुरामध्ये प्रचंड होरपळलेला आहे, त्याला मदत करणं ही टॉपमोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे. इतर प्रायोरिटीज या मी नाकारत नाही आहे, त्या सरकारला पूर्ण कराव्या लागतात. पण पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे? तुम्ही प्राधान्य कशाला देता? भारमालकांना देता की पुराने होरपळलेल्या देता? हा एक महत्त्वाचा विषय असतो. तर माझी अपेक्षा अशी आहे की या पुराने होरपळलेल्या लोकांना पहिली प्रायोरिटी सरकारने द्यावी. सरकारने प्रायोरिटी द्यावी असं तुम्ही म्हणताय. मागच्या काही दिवसांपासून अजून एक विषय नक्कीच चर्चेत आहे की सहकार नवीन खातं स्थापन झालं आहे आणि त्यातनं फायदा तोटा याची तर गणितं बांधली जातच आहेत, मात्र राजकीय फायदे तोटे याची देखील समीकरणं तितकीच रंगत आहेत. वारंवार आरोप होतोय खास करून तुमच्यावर की केंद्रावर आणि तुमच्यावर देखील की कुठंतरी राष्ट्रवादी किंवा इतर सगळ्यांना चाप लावण्यासाठी हे नवीन खातं आलंय आणि या पुढे देखील ते तसंच काम करेल. कसं बघता एकंदरीत नवीन खात्याकडेच? असं आहे की सहकार खातं हे आधीही ॲग्रिकल्चरच्या अंडर काम करत होतं. असं नव्हतं की केंद्रामध्ये सहकार नव्हतं. NCDC होती, ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत NCDCकडनं आपण पैसा घेत होतो. आज तुम्ही बघा, आमच्या दूध डेऱ्यांकरता, सहकारी दूध डेऱ्यांकरता केंद्र सरकार पैसा देते. आमच्या विविध सहकारी सोसायट्यांकरता केंद्र सरकार पैसा देते. आता आमच्या सहकारी बँका RBIच्या आणि नाबार्डच्या अंडर आल्यामुळे केंद्र सरकारचा त्याच्यावर थेट एक प्रकारे काही ना काही प्रमाणात त्या संदर्भात केंद्रालाही आता जबाबदारी त्याची घेतलेली आहे केंद्राने. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हजारो कोटी रुपये सहकारामध्ये जर केंद्रातनं येत असतील आणि केंद्राला वाटत असेल की या सहकार क्षेत्राची बळकटी केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी एखादं खातं काढलं असेल, तर त्याकरता एवढं नाराज होण्याचं कारण काय? आणि शेवटी आपले कायदे तर काही अधिक्रमित केले नाही आहेत, राज्याचे कायदे सुरूच आहेत.
पण या सहकार खात्यामुळे सहकाराला बळकटी तर येईलच. आपण मागच्या काळात बघितलं, केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात पण सहकारी बँकांना लागून असतात. आज सहकार खातं केंद्राने सुरू केल्यामुळे सहकारी बँकांना केंद्राच्या योजना लागू होतील, ज्याचा एक मोठा फायदा सामान्य माणसाला होईल, शेतकऱ्याला होईल, गरिबाला होईल, उद्योजकाला होईल. एकूणच सहकार वृद्धिंगत करण्याकरता ही व्यवस्था जर केंद्र सरकारने केली असेल तर केंद्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आज या सगळ्या आमच्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत, पॅक्स आहेत, याचं बळकटीकरण कोण करतं, त्याच्याकरता पैसा कोण देतं, केंद्र सरकार त्याच्याकरता पैसा देणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची ग्रामीण अर्थव्यवस्था देखील आज या सहकारातनं मजबूत करण्याचं काम जर केंद्र सरकार करत असेल तर कोणी राजकारण करू नये, त्याचं स्वागत करावं. पण राजकारण करू नये तुम्ही जरी म्हणत असाल तरी आरोप हाच होतोय की NCB, ED, CBI आणि आता हे सहकार खातं हे देखील कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी एक भाजपने केलेला एक डाव आहे, याला कसं उत्तर? याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. याचं कारण कांगावाखोरांना कधी मी उत्तर देत नाही. काही लोकांचं ठरलंय ते सकाळी उठल्यानंतर चहा पिल्याबरोबर केंद्र सरकार अन्याय करताय, केंद्र सरकारने केलं पाहिजे, केंद्र सरकार असं आहे, त्यांच्याकरता अजेंडाच नाही. स्वतःची अकर्मण्यता आणि अकार्यक्षमता लपवणारे लोकच फक्त केंद्राकडे बोट दाखवत असतात. त्यामुळे अशा लोकांना काय उत्तर द्यायचं आहे? तुम्ही चांगले वागलात तर कशाला ED येईल, तुम्ही चांगले वागलात कशाला CBI येईल. आणि CBI आणि ED याची चौकशी केंद्र सरकारने लावलेली नाही आहे, ती माननीय उच्च न्यायालयाने लावलेली आहे. केंद्र सरकारने कुठेही CBI चौकशी आम्ही करतो असं सांगितलं नाही. उच्च न्यायालयाने PIL च्या अंतर्गत CBI आणि ED ची चौकशी लावली, ती चौकशी चालली आहे. त्यामुळे हा आक्षेप असेल तर केंद्रावर नाही घेता येणार, हा आक्षेप एक प्रकारे तुम्ही उच्च न्यायालयावर घेताय. म्हणून अशा कांगावाखोरांना मी उत्तर देत नाही. एक वेगळा प्रश्न मुंबई संदर्भात, पुन्हा एकदा मुंबई लोकल लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी होती आहे, भाजपची देखील एक आग्रही मागणी आहे, पण याच सोबत मनसे देखील ही मागणी वारंवार लावून धरते, काय नेमकं या संदर्भातली भूमिका आहे? भारतीय जनता पक्षाने स्पष्ट भूमिका मांडली, ज्यांचे 2 वॅक्सिन झाले आहेत त्यांना लोकल अलाव करा. बघा, ही मुंबई लोकल ही सामान्य माणसाची लाईफलाईन आहे. आज ती बंद असल्यामुळे उपनगरातनं किंवा बाहेरच्या भागातनं जी मंडळी येते, विशेषतः MMR रिजनमधली जी मंडळी येते, यांना प्रचंड अडचणी आहेत. आज तुम्ही बघा, त्यांचे ऑफिसेस तर चालू आहेत, त्यांचे धंदे तर चालू आहेत, त्यांना नोकरीवर तर जायचंच आहे. आज त्यांचा खर्च किती प्रचंड वाढला आहे, वेळ किती त्यांना प्रचंड लागतो आहे, ते येतील कसे? त्यामुळे ज्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे त्यांना या ठिकाणी लोकलमध्ये एंट्री दिली पाहिजे. भाजपने या संदर्भात आंदोलन सुरू केलं, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा हा सरकारकडे केला आहे. मला असं वाटतं की सरकारने याला प्रतिष्ठेचा प्रश्न न करता लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि तात्काळ डबल वॅक्सिनेटेड लोकांना तरी या ठिकाणी, आणि माझं तर म्हणणं आहे आता आपण हे बघितलं सिंगल वॅक्सिनेटेडलाही देखील देता येईल, पण सरकारला वाटत असेल तर डबल वॅक्सिनेटेडला द्या, पण ॲटलिस्ट काहीतरी सुरुवात ही सरकारने करावी. याला लागूनच पुन्हा तोच प्रश्न आहे की मागच्या काही काळामध्ये मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी समविचार मनसे आणि भाजपमध्ये दिसत आहेत, काय नेमकं कारण? मागच्या ह्याच्यामध्ये उत्तर भारतीयांसंदर्भातली राज ठाकरे यांची भूमिका चंद्रकांत पाटीलला जाणीवपूर्वक पोचवली, किंवा मुंबई लोकलचा मुद्दा असेल, मुंबईच्या पाण्यासंदर्भातले प्रश्न असतील, किंवा पाणी तुंबण्यावरून जे राजकारण येते, त्या सगळ्या मुद्द्यावर कुठं ना कुठं भाजप आणि मनसेची जवळीक वाढते, काही समीकरणं बदलतील? हा जवळीकीचा प्रश्न नाही आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत, तेही विरोधी पक्षात आहेत, आणि मुंबईची जी अवस्था आहे ती पाहिल्यानंतर कुठलाच पक्ष चूप नाही राहू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यातला जवळीक वगैरे असा काही विषय नाही आहे. आमच्या अध्यक्षांनी हे फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उत्तर भारतीयांचा मुद्दा असेल किंवा भाषेच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन असेल हे भाजपला मान्य नाही आहे. त्या ठिकाणी आमचं आणि मनसेचं विचार हा वेगळा आहे. हिंदुत्वाचा विचार मनसे अलीकडच्या काळात घेते याचा आम्हाला आनंद आहे, पण जोपर्यंत व्यापक हिंदुत्व होत नाही, भाषेच्या आधारावर ते संकुचित राहतं, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा अशा प्रकारचा विचार करू शकत नाही. मराठी माणसाचं हित जपलंच पाहिजे, त्याला पहिलं प्राधान्य दिलंच पाहिजे, याबद्दल आमच्या मनात शंका नाही आहे.
पण ते देत असताना इतरांवर अन्याय करून ते दिलं पाहिजे का, तर तेही योग्य नाही आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या संदर्भात भाजपने आपली भूमिका स्पष्टच ठेवली आहे. एक सर शेवटचा प्रश्न, दौरे, राजकारण या सगळ्याच्या पलीकडे देखील मागच्या काही दिवसांपासून वारंवार भाजप सत्ता स्थापनेसाठी ताकदीनं प्रयत्न करते, केंद्रातनं ग्रीन सिग्नल आला आहे, तुमच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, अशा अनेक गोष्टी किंवा याबद्दल कायम सत्ता समीकरणं फिरत असतात. तुम्ही कसं बघताय, विरोधात असेल किंवा सत्तेतला असेल, आज नेमकी काय गरज एकंदरीत सर्व महाराष्ट्रातल्या परिस्थितीला वाटते? बघा, या सगळ्या गोष्टी आम्हाला माध्यमातूनच ऐकायला मिळतात. सत्ता स्थापनेकरता आम्ही कुठेही प्रयत्नशील नाही आणि पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे हे सरकार आपल्या अंतर्विरोधाने पडेल, ते ज्या दिवशी पडेल त्या दिवशी आम्ही अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ. आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावतो आहोत. विरोधी पक्ष म्हणून सरकारवर जो अंकुश ठेवायचा आहे तो आम्ही ठेवतो आहोत आणि जोवर विरोधी पक्षात आहोत आम्ही ताकदीनं विरोधी पक्षाची भूमिका ही निभावतच राहू. त्या टोकाच्या अंतर्विरोधाला सुरुवात झाली असं वाटतंय? ती झालेलीच आहे, आता किती दिवस तो चालेल मला माहिती नाही. एकंदरीत ही सुरुवात झालेली आहे, किती दिवस चालेल माहित नाही, मात्र सरकार पाडण्यासाठी भाजप कुठेही प्रयत्नशील नाही आहे. विरोधी बाकावर बसून शक्य ते प्रयत्न आम्ही करत राहू असं देखील देवेंद्र फडणवीस सांगतायत. वेणू सरविंद सर, राहुल झोरी, TV9 मराठी.